लगने था सेकंड डिग्री में। बूम खाली है ये मना पूछूं इसका कि ठीक है माया हाथ में से मन मेरे पे कि खूब सगनी तुम सुख स्वाभाविक जो करना करना मना पसंद मतलब विचार सो आता मी का है ये इकड़ तिकड़ उगस गेलो नहीं सुगर उडू मतेच कळत काय गोळे करून टाकले असते एक दिवस मान्य केलं असत लालबहादूर शास्त्री सुद्धा मोठे होते मोठे असते त्यांच्याच उंचीच्या माणसाने देवस्थानचे जमीन तर आमच्या घराण्याच जे काय कोणी पण सांगू ठीक आहे आपण एकमेकांचा हात धरू शकतो त्यांना योग्य वाटलं ते बोलले मानसिक समाधान झालं असेल नसेल तर अजून बोल काय बोलायचं तर काय बोलायचं फक्त एकच मला सांगायचं वाटत की कधीतरी त्यांच्या हिशोबाने सगळ्यांच्या त्यांना वाटत असेल त्यांचा वेळ म्हणतो दोन बघून वेळ त्यांचा आहे त्यांना ज्याला काय ज्यांना कोणाला वाटत असेल एकदा एकदा जेवण दे तोपर्यंत एकदा तरी घ्याय जागा तुम्ही निवडा एकदा लोकांसमोर कोणी काय केलं लेखाजोगा तर माग लोकांना अपेक्षा असते कळू द्या माझ्या आयुष्याचे ऐन तारुण्याचे सगळे वर्ष घालू आज आजपर्यंत फक्त समाजकारण केलं राजकारण कधी केलं काय बोलणार आज काय म्हणतं का आदराने बोलतो अर खूप आदर आहे त्यांच्या नवाब मलिक साहेब पण ते बोलले ना त्यांच्याबद्दल पण आदर कधीतरी अंतर्गत अंतर्मनात राखून बघा मग कळ आणि मी स्वाभिमान सोडलेला नाही कोणी पण काय पण बोलायचं मी ऐकून घ्यायचं एवढं काय मी बांगड्या भरल्या हिम्मत असेल तर चॅलेंज घ्या आणि या कोणी पण या समोरासमोर बस
काय बोलणार, ठीक आहे बोललं तर बघू केसेस हो झाले माझ्यावरती केस, फक्त लोकांना केसेस माहिती आहे, केसेस का झाले, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून केसेस तुरुंगात गेलो, मला हौस नव्हती म्हणजे ऐन तारुण्यातले 22 महिने हे हडप करून घेतले, काय बोलत यांना लोकांना नौटंकी वाटत काय, ठीक काय बोल नौटंकी तर नौटंकी, ओबीसी लोक नाही प्रेम करत, न बोलण्यासारखं जाऊन बरं वाटलं, चला त्यांच्या बोलण्यामुळं माझं एवढं पोट भरून कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, आणि लहानपणी माहीत आहे ना मुलं लहान असताना एक काळा टिपक आहे बरं, दृष्ट लागून नाही म्हणून त्यांनी केलं, त्यांचे अनंत उपकार माझे होते, आणि एकदा तरी प्लीज मला माहित आहे ते बघत असत, त्या एकदाशी बघून घ्या, एकदा खलास करून टाक, या चेहरा परत दिसणार महाराज साहेब, आता पोटनिवडणूक लागते तर पवार साहेबांचं नाव समोर येते तुमच्या निवडणूक, ते जर उभे राहिले ना हे फॉर्म भरणार फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना गाडी आहे तेवढी आपल्याला मोबाईल द्यावी बस, वाईट वाटतंय का तुम्हाला की म्हणजे पवार साहेबांकडनं टीका होत आहे, म्हणजे तुम्ही सांगितलंच एवढं, मात्र एक वडीलधारी माणूस आणि तुमचं जे प्रेम होतं एकमेकांबद्दलचं ते सगळं आजच्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, किंबहुना दिल्लीतही गाजलेलं आहे तुमचं प्रेम, असं असताना अचानक सोडून जाणं आणि मग त्यानंतरच्या अशा टीका होणं कितपत कसं वाटत सांगतो ना, ते आदरणीय काल पण होते आज पण आहे भविष्यकाळ, आज महाड आहे त्यांच्या नंतर प्रेम दिलं त्यांनी दिलं बस, काय बोलणार, परत तुम्ही म्हणाल कांदा बिंदा इतकं घालणार म्हणून ठेवायचं पण चांगले, काय खरंच त्यांनी उभं राहावं तेव्हा शप्प सांगतो, म्हणजे बोंबलत मेंढ्याला मी मोकळा त्यांनीच उभं राहिलं पाहिजे, एकदा आज म्हणून तरी बघा, त्याला म्हणते स्टाईल आणि स्टाईल इज स्टाईल एवढीच बोलत नाही, त्यांनी सांगू द्या आपण नाही ऐकलं तर काय पण, ते माझे मित्र आहेत
देवेंद्र असतील, त्यानंतर गिरीश गिरीश आहे, ते मैत्री 20-25 वर्ष कसं तोडणार? काय मागून मागून मागितलं, काय मागितलं अहो, काय मागितलं, फक्त एकच मागितलं, काय माग यार, साताऱ्यासाठी हे करा ते करा, अजून काय? आणि काम होत राहत, खरं बरोबर, इट्स अ नेवर एंडिंग स्टोरी, विकास काम केलं त्याने केलं, पण एक अख्खी पिढी वाया गेली. कधी तुम्ही एक जनता म्हणून तुम्ही विचारणार आहे का नाही? ज्यांच्या जमिनी गेल्या धरणार त्यांनी हे केलं काय झालं? फक्त आमचे करून कोण काय, मला गाणे आवडते, मी लावतो, तो मस्त प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती एवढी चर्चा. कॉलर माझे चावीने तर फाडून टाकले, दुसऱ्याला काय त्याच्यावर चर्चा? अहो, इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करू नका, इश्यू बेस्ड राजकारण करू नका, इश्यू बेस्ड समाजकारण करा. लोक दुवा देतील तुम्हाला सर, तुम्ही तर काय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, अजून काय? आम्ही तर काय इथं तुमच्याशी बोलतोय, हे तुम्ही किती 64 कंट्रीज ना, किती मग 64 काय सॅटेलाइट बिटेल आपलं काय एवढं कळत नाही, अजून काय बोलतो, अजून काय प्रश्न विचारले, खोचत विचारले, विचार खोचत काय नाही, एकच आता सोपी जावी ह्यासाठी कशा पद्धतीने तुमचं पुढच्या काय रणनीती असेल, म्हणजे कालपर्यंत हा प्रश्न विचारू शकत नव्हतो, कारण का पिक्चर बघितलं ना, अनस पुरेसा दास त्याच्यावरून घ्या, साठून ठेवले ते तर दुसरंही असतोपर्यंत टाइम संपतात, स्कीम सांगू नका, काय बोंबले काय का मॉफ येते महाराज साहेब, तुमचा एक फॉर्म्युला होता, म्हणजे स्ट्रॅटेजी जी आहे ना तुम्ही अनस्पोरीज दिलेली, की प्रत्येकाच्या खांद्यावरती वेगळ्या पद्धतीने हात ठेवायचा आणि आपलंसं करायचं, प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता तुमचं काम करताना पाहायला मिळतं, आता हा फॉर्म्युला इथं पहिलं तर एक लक्षात घ्या, माझा कोणी कार्यकर्ता जे मित्र ते करतात प्रेमापोटी करतात, परत तुम्ही म्हणणार राजेशाही गेली आणि यांच्या रूपा म्हणून आमची बागली, राजेशाही असती तर एवढे रेप केसेस होऊन दिल्या नसते, गोळ्या घालून टाकले असते, काय बोल, इश्यू बेस करा, चाइल्ड अब्यूज येते, किती ज्वलंत इश्यू, कुठल्या तरी नटीने जे फ्रॉक घातला आणि हे रुपये त्याची चर्चा.